अंक गणितीय सीडीचा अभ्यास करत असताना सराव संच 3.2 मध्ये आपण काय करत असतो की nव्या पदाची किंमत काढणे किंवा nवे पद काढणे असं आपण शिकत असताना काही प्रश्न तुम्हाला अशा पद्धतीने दिलेले की ते थोडे वेगळे वाटतात आपल्याला की जेणेकरून आपल्याला त्यामध्ये a ची किंमत माहित नसते साधारण फरक सामान्य फरक d ची किंमत माहित नसते पण आपल्याला ज्यामध्ये थोडे वेगळे किमती दिलेले असतात जसं की आपल्या 7व्या उदाहरणामध्ये दिलेले किमती आपण लक्षात जर घेतल्या तर या ठिकाणी काय सांगितलं आपल्याला 11वे पद 16 आहे आणि 21वे पद 29 आहे तर 41वे पद किती असेल या अगोदरचे जे उदाहरण आहेत त्याच्यामध्ये आपण काय अभ्यास करत असतो की दिलेली क्रमिक काय असते त्यामध्ये पहिले पद माहित असतं आपल्याला साधारण फरक माहित असतो आणि त्या ठिकाणी आपल्याला पुढचं एखांदं पद काढायचं असतं मग तेव्हा आपल्याला एखांदं पद काढणं सोपं जातं पण या ठिकाणी काय केलेलं असतं की आपल्याला या ठिकाणचं हे पद आहे त्या ठिकाणचं हे पद आहे आणि त्या नंबरचं पद काढा म्हणजे काहीतरी वेगळं सांगितलेलं असतं मग अशा ठिकाणचा प्रश्न आता गोंधळून जायचं का नाही अतिशय सोपी पद्धत आहे ज्याला दोन चलातील रेषीय समीकरणाचा अभ्यास झालेला आहे त्याला हे उदाहरण सहज जमतं आणि ज्याला दोन रेषीय समीकरणाचा अभ्यास झालेला नाही त्यांनी आपल्या या चॅनलच्या वरती आय बटन असतं त्याच्यावर जाऊन तो व्हिडिओ बघायचा दुसरी गोष्ट जेव्हा आपल्याला अंकगणित शैलीचे एखादे nवे पद काढायचं दिलेला जो प्रश्न असतो त्याचे सुद्धा व्हिडिओ आपल्या आय बटन मध्ये दिलेले असतात ते तुम्हाला नंतर बघता येतील आता या प्रश्नामध्ये अगोदर अभ्यास करत असताना जर आपल्याला 11वे पद 16 दिलेलं असेल तर याचा अर्थ एकूण पद किती आहेत त्या 16 पर्यंत किती असतील 11 असतील की नाही म्हणजे एकूण पद किती असतील तेव्हा 11 असतील आणि त्यामध्ये 11वे पद किती दिलेले आपल्याला 16 दिलेले फक्त अगोदर याचा विचार करायचा आणि यावरून एक आपण दोन चलातील रेषीय समीकरण तयार करू आता ते कसं करायचं कोणते चल वापरायचे ते बघू आपण आपल्याला माहिती आहे काय माहिती आहे की टी एन बरोबर ए अधिक एन वजा एक गुणिला डी सूत्र आहे टी एन किती घ्यायचा आता आपल्याला 11 त्याची किंमत किती आहे 16 लिहून टाकू इथं ए माहिती आहे नाही माहीत ते तर काढायचं आहे आपल्याला ते माहीत असेल शिकत जमन एन माहिती आहे किती आहे 11 11 वजा 1 गुणिला डी एवढं तर माहिती आहे ना चला ठीक आहे 16 बरोबर ए अधिक दोघाची वजाबाकी 11 वजा 1 10 येतील 10 गुणिले डी 10 डी समीकरण नंबर 1 तसंच आता यांचा वापर करू 21वे पद 29 आहे म्हणजेच एकूण पद किती आहेत या ठिकाणी 21 बरोबर टी 21 किती घ्यायचा 29 परत हे सूत्र वापरू आपण मग या ठिकाणी आपण सूत्र मी परत लिहित नाही आता 29 बरोबर ए अधिक कंसामध्ये 21 वजा 1 गुणिला डी 29 बरोबर ए अधिक दोघाची वजा किती येईल 20 गुणिला डी 20 डी समीकरण नंबर आता समीकरण 1 आणि 2 चा विचार केला तर दोन्ही ठिकाणी ए चल समान आहे चिन्ह समान आहे आणि सहगुणक सुद्धा समान आहे मग या ठिकाणी आपण काय करणार त्याची वजाबाकी ठीक आहे आता आपण समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करू 2 वजा 1 ठीक आहे चला 2 नंबर समीकरण काय 29 बरोबर ए अधिक 20 डी त्याच्यातून आपल्याला हे वजा करायचं म्हणून प्रत्येकाला वजा चिन्ह लावू आपण वजा 10 डी समजलं आता ए प्लस मायनस कॅन्सल 20 डी मधून 10 डी गेले किती राहतात 10 डी 29 मधून 16 गेले किती राहतील पटकन दिसी किती राहतील 13 आता डी बरोबर किती येतील मग 13 भागिले 10 आपण 10 ने भाग दिल्यास किती उत्तर येईल 1.3 उत्तर येईल करेक्ट आता आपल्याला मिळाला कोण मिळाला आपल्याला आता डिफरन्स मिळाला 1.3 आहे हा डी ची किंमत आपण समीकरण 1 मध्ये किंवा 2 मध्ये ठेवून ए ची किंमत काढू शकतो की नाही आपण दोन चला तरी समीकरणामध्ये अभ्यासलेलं आहे मग आपण काय करू समीकरण 1 मध्ये ठेवू चला 1 नंबर समीकरण काय आहे 16 बरोबर ए अधिक 10 डी ची किंमत 1.3 ला जर 10 ने गुणलं उत्तर किती येईल 13 कारण आपण भाग दिला भाग देऊनच 1.3 काढले होते म्हणजेच 16 बरोबर ए अधिक 13 ए बरोबर 16 वजा 13 बरोबर ठीक आहे आता ए बरोबर किती येतील मग 3 डी बरोबर किती मिळालं आपल्याला 1.3 आपल्याला कितवं पद काढायचं आहे आता 41वं म्हणून एन बरोबर किती घ्यायचं आता 41 परत आता आपण टी एनचं सूत्र वापरू टी एन बरोबर ए अधिक कंसात एन वजा 1 गुणिला डी टी किती काढायचं आपल्याला आता 41 ए किती घ्यायचा 3 अधिक एन किती घ्यायचा 41 वजा 1 गुणिला डी किती आता 1.3 बघा आता 3 बघा 1-0 कट करू म्हणजे पॉईंट निघून जाईल 13 चौक पटकन 52 अधिक 3 55 म्हणजेच 41वे पद
55 आहे सोपं आहे की नाही त्यासाठी तुम्हाला ह्या स्टेप वापरायच्यात आणि असेच पद्धतीने दावा उदाहरण आपण दावा उदाहरण दावा प्रश्न बघत असताना दावा प्रश्न आणखीन थोडा आपल्याला वेगळा दिसला सातव्या प्रश्नापेक्षा दावा प्रश्न हा थोडा वेगळा दिलेला आहे दावा प्रश्नामध्ये काय दिले बघा की दा प्रश्न बघू शकता तुम्ही की एका अंकगणित शिडीचे 17वे पद हे दावा पदापेक्षा 7 ना जास्त आहे इथे फक्त फरक दिलेला आहे यावरून आपल्याला त्या अंकगणित शिडीमध्ये असलेल्या प्रत्येक पदांमध्ये असलेला सामान्य फरक आपल्याला काढायचा आहे ठीक आहे म्हणजे दिलेली आठ काय अगोदर लक्षात घ्या की अंकगणित शिडीचे 17वे पद माहिती आहे का आपल्याला किती आहे तर नाही पण आपल्याला माहिती आहे काय 17वे पद कसं काढायचं तर a आधी कंसात n वजा a गुणिला d यांच्या ठिकाणी किती घ्यावं लागतं मग आपल्याला 17 घ्यावं लागतं बरोबर हे सूत्र माहिती आहे आपल्याला म्हणून t 17 बरोबर a अधिक 17 वजा 1 गुणिला d आता आपण त्यांची वजाबाक करू t 17 बरोबर ये अधिक 17 वजा 1 किती येईल उत्तर 16 16 गुणिले डी 16 डी समीकरण नंबर 1 दावे पद काढू आपण तसेच दावे पद हां दावे पद काढता असताना परत ये अधिक कंसामध्ये n बरोबर किती घ्यावं लागतं आपल्याला 10 गुणिले डी मग दावे पद बरोबर ये अधिक दोघांची वजाबाकी 9 9 डी बरोबर आता आपल्याला काय सांगितलं आहे की 17वे पद हे किती आहे दाव्या पदाच्या म्हणजे कोणाच्या a अधिक 9 च्या पेक्षा 7 ना अधिक आहे मोठे बरोबर मग इथे 17वे पद लिहू आपण किती आहे 17वे पद या ठिकाणी काढले आपण किती आहे a अधिक 16d बरोबर इकडे किती आहे a अधिक 9d अधिक 7 इतपर्यंत कळलं का आता आता हे दोन्ही बाजूला आहेत कट करू आपण आलं लक्षात इकडे काय आहे तर 16d इकडचे 9d इकडे आणू आपण काय करू वजा करू इकडच्या बाजूला काय राहिले फक्त 7 16 मधून 9 गेले किती राहतात 7d बरोबर 7 d बरोबर 7 भागिले 7 म्हणजे उत्तर किती येईल 1 म्हणजे साधारण फरक किती आहे 7 हो सॉरी 1 आहे या ठिकाणी किती आहे 1